चलो, गुड इवनिंग एवरीवन, हाउ आर यू ऑल? कसे आहेत सगळे? मजेत आहेत का? अलग पटपट जॉईन व्हा, चला पटपट पटपट जॉईन व्हा, लवकर सुरू करायचं आपल्याला. सो बिफोर स्टार्टिंग आर टुडे सेशन, जे की आपलं पेपरच अनालिसिस काल अर्धं राहिलं होतं, काल आपण काही छोटेसे क्वेश्चन्स घेतले होते. रिमेनिंग क्वेश्चन्स आपण, मी म्हटलं होतं की आपण उद्याच्या सेशनमध्ये म्हणजे आजच्या सेशनमध्ये घेऊया. तर आपण आज ती 2013 पार्ट टू इंग्लिशची क्वेश्चन पेपर तुमचा पूर्णपणे संपवून टाकणार आहे. नाउ बिफोर वी स्टार्ट, आय हॅव टू मेक वन इम्पॉर्टंट अनाउन्समेंट रिगार्डिंग व्हॉट. तर काही जणांचे फीडबॅक्स आले होते की सर, आपल्याला लाईव्ह मध्ये सुद्धा अकॅडमिक्स म्हणजे तुम्हाला जे काही टॉपिक्स आहेत ते टॉपिक्स तुम्हाला त्या लाईव्ह मध्ये सुद्धा घ्यायचे आहेत. तर आपण काय करणार आहोत, आपण आता ह्याच्यानंतर लाईव्ह मध्ये सुद्धा ते आपले जे टॉपिक्स आहेत म्हणजे तुम्हाला जे जे विषय तिथे आहेत तर ते विषय आपण ह्याच्यामध्ये तुमचे नंतर कंडक्ट करणार आहोत किंवा ह्याच्यामध्ये घेणार आहोत. मग तुम्ही म्हणशाल सर आता क्वेश्चन पेपर अनालिसिस कधी करायचं, तर क्वेश्चन पेपर अनालिसिस आपण आता हे ह्याच्यानंतर म्हणजे कधी, तर आपण हे ज्यावेळेस तुमचा सिलेबस ऑलमोस्ट संपत येईल त्याच्यानंतर करू. आता ह्याचे दोन फायदे होतील. आतापासून क्वेश्चन पेपर तुम्ही तुमच्या स्वतःच्या याच्यावरती सॉल्व्ह करायला सुरू करा, ते जेणेकरून तुम्ही पुढे जाशाल, जसं जसं तुम्ही पुढे जाशाल तर मग तिथे तुम्हाला एक ग्रीप येईल, तुमची एक कंटिन्युटी वाढेल, एक कंटिन्युटी येऊन जाईल. आणि ज्यावेळेस मग आपण सुरू करू मग त्यावेळेस तुम्ही दोन्ही गोष्टींचं इव्हॅल्युएशन करू शकशाल, म्हणजे की मी जसं सोडवतोय ते आणि तुम्ही जसं सोडवतायत ते, ह्याच्यामध्ये तुम्ही हे करू शकता. प्लस ह्याच्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की तुम्हाला आज एक टास्क करायचा आहे. तुम्हाला आज काय करायचं आहे, एक टास्क करायचा आहे. त्या टास्क मध्ये तुम्हाला ही गोष्ट करायची आहे की तुम्ही मला एक दोन तीन किंवा कितीही टॉपिक्स असो, फर्स्ट ऑफ ऑल आपण विषयापासून जाऊया. ओके, आता तुमचे जेवढे जेवढे विषय आहेत त्या विषयांपैकी तुम्हाला प्रत्येकाने त्याचा इंडिव्हिज्युअल मत कमेंट सेक्शन मध्ये टाकायचंय, किंवा तुम्ही आमच्या व्हॉट्सअप नंबरला सुद्धा आम्हाला टाकू शकतात, किंवा तुम्ही फोनवरती कॉन्टॅक्ट करून सुद्धा टाकू शकतात. तर सगळ्यात पहिलं आणि महत्वाची की तुम्हाला कुठला विषय अवघड जातो, सगळ्या विषयांमध्ये तुम्हाला कुठला विषय अवघड जातो. त्याच्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये ज्यावेळेस विषय झालं, आता पर्टिक्युलरली आपण हा इंग्लिश बद्दल बोलूया तर इंग्लिश मध्ये तुमचे जे काही टॉपिक्स आहेत म्हणजे ग्रामरशी रिलेटेड असो, पॅसेजेसशी रिलेटेड असो किंवा इतर कुठल्या गोष्टीशी काहीही रिलेटेड प्रॉब्लेम्स असो, ते प्रॉब्लेम्स तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये तर टाकायचेच टाकायचे आहेत, पण अलॉंग विथ दॅट तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप नंबरला पण टाकायचे आहेत किंवा तुम्ही आम्हाला फोन करून पण सांगू शकतात. आता हे प्रॉब्लेम्स रिलेटेड मी तुम्हाला का विचारतोय, तर ह्याच्या मागचं कारण असं आहे की बघा, डॉक्टरला जर का कळालं की बाबा समोरच्या व्यक्तीला नेमकं काय झालंय तर तो त्याला बरोबर औषध देऊ शकतो ना. द सेम वे मला जर का तुमच्या सगळ्यांचे मत कळाले, मला जर का तुमच्या सगळ्यांचे व्ह्यूज कळाले की बाबा तुम्हाला नेमकं कशात प्रॉब्लेम येतोय किंवा तुम्हाला नेमकं कुठल्या टॉपिक मध्ये प्रॉब्लेम येतोय, तर त्या गोष्टीवरती मग मी जास्त पद्धतीने चांगल्या पद्धतीने काम करू शकतो, तुमचे डाऊट्स सॉल्व्ह करण्यासाठी मला अजून चांगलं तुम्हाला सर्व्ह करता येईल. सो त्याच्यासाठी सगळ्यांनी काय करायचं आहे, एक मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट जी तुम्हाला आता सगळ्यांना करायची आहे, तर कमेंट सेक्शन मध्ये एक तर पहिले तुम्हाला कुठला सब्जेक्ट अवघड जातो त्याच्यावरती, म्हणजे कसं आहे बघा, आम्हाला जस्ट जर का मला कळालं ना की नेमकं तुम्हाला कुठल्या गोष्टींमध्ये प्रॉब्लेम्स येत आहेत तर आपण ज्या गोष्टी तुम्हाला चांगल्या येतात त्याच्यावरचा वेळ आपण इकडे इन्व्हेस्ट करू, म्हणजे होईल काय, जे येतं ते तर तसंच राहील पण जे येत नाही ना ते सुद्धा तुमचं चांगल्या पद्धतीने पुढे येईल, म्हणजे तुम्हाला एक लेवल आणि एक कंटिन्युटी तुमची त्याच्यामध्ये तिथे बनून जाईल. ओके, सो फॉर दॅट पर्पज तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला मला इथे सांगायचंय की बाबा तुम्हाला कुठले कुठले टॉपिक्स मध्ये प्रॉब्लेम येतो, तुमचा काय सिलेबस आहे त्याच्यामध्ये पार्ट्स ऑफ स्पीच आहेत, सगळे टेन्सेस आहेत, डिग्रीज ऑफ कम्पॅरिझन आहे, व्हॉइस आहे, मॉडल ऑक्झिलरी आहे, वोकॅबलरी आहे, सिनॉनिम्स, एंटॉनिम्स, होमोनिम्स आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये क्लॉजेस आहेत. ओके, तर बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत, तर त्या सिलेबस वाईज तुम्ही मला सांगायचंय की बाबा तुम्हाला कुठल्या कुठल्या ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स होतात, सो दॅट अकॉर्डिंगली मी तुम्हाला टीच करू शकतो, अकॉर्डिंगली मी तुम्हाला गाईड करू शकतो. बघा, एक ह्युमन टेंडन्सी आहे, एक ह्युमन टेंडन्सी आहे ती तुमची माझी सगळ्यांची असते, जे मला येतं ना ते मी खूप आवडीने करतो पण जे मला येत नाही ना त्याच्याकडे मी बघत पण नाही. म्हणजे मी पर्टिक्युलरली माझ्या स्वतःबद्दल सांगतो, मी ज्यावेळेस कॉम्पिटेटिव्ह साठी प्रिपेअर करत असताना मला स्वतःला इंडिव्हिज्युअली मला काय करायचं माहितीये का, मला मॅथमॅटिक्स हा विषय खूप अवघड जायचा, गणित विषय म्हणजे मला इतका अवघड जायचा ना,
तर मी काय करायचो माहितीये का, मी सेंट्रलच्या एक्झाम्स देत होतो, तिथे कसं असायचं इंडिव्हिज्युअल म्हणजे सब्जेक्ट वाईज तुम्हाला पासिंग नसायची, तर मग मी मॅथ्सचा स्कोअर इंग्लिश मध्ये कव्हर करायचो. म्हणजे मॅथ्सला जर 30 मार्क्स असतील, इंग्लिशला 30 मार्क्स असतील, तर मी जर का मॅथ्स वरती जेवढा वेळ घालायचा तेवढा इंग्लिशला घालतो, 30 पैकी 30 मार्क घेऊन यायचो. म्हणजे मॅथ्सचा स्कोअर इकडे इंग्लिश मध्ये रिझनिंग मध्ये मी कव्हर करायचो. हे असं नको व्हायला. त्यावेळेस जर का मी मॅथ्सच्या स्कोअर साठी मॅथ्सला वेगळा वेळ दिला असता, मॅथ्सला वेगळे एफर्ट्स दिले असते, मॅथ्सला वेगळ्या गोष्टी केल्या असत्या, तर मला सांगा माझं मॅथ्स तर परफेक्ट झालंच असतं, गणित तर माझं परफेक्ट झालंच असतं, त्याच्यासोबत माझं इंग्लिश हे सुद्धा परफेक्ट ऑलरेडी होतं. पण जे येतं ते करतो आपण, त्याच्यात काही वाद नाही, ते तर अगदी चांगल्या पद्धतीने आपण करतो. पण आता आपल्याला लक्ष ह्याच्यावर द्यायचंय की आपल्याला ज्या गोष्टींमध्ये प्रॉब्लेम्स होतात, तर मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा, फोन करून सांगा, व्हॉट्सअप थ्रू सांगा, कसंही सांगा, पण सांगा की कुठले कुठले टॉपिक्स आपल्याला तुम्हाला प्रॉब्लेम्स होत आहेत, सो आपण त्याच्या अकॉर्डिंग करूया. इंग्लिशची चिंता माझ्याकडे सोडून द्या, फक्त बोला, कम्युनिकेट करा. ओके चला. सो आता सांगितल्याप्रमाणे आता इथून पुढे तुमचे लाईव्ह लेक्चर्स मध्ये सुद्धा टॉपिक्सच आपण घेणार आहोत. ओके तर आता लेट्स स्टार्ट टू आर यस्टरडेज टॉपिक. आपला कालचा टॉपिक होता काय, तर आपण टेस्ट पेपरचं अनालिसिस करत होतो, कुठल्या प्रकारचे प्रश्न होते, कसे कसे सॉल्व्ह करायचे, ते तुम्हाला मी काल 2-4 प्रश्न सॉल्व्ह करून सांगितले. एक तर तुम्हाला बघून आन्सर आलं तर वेल अँड गुड, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. जर का तुम्हाला बघून आन्सर येत नसेल तर मग तुम्हाला काय करायचं आहे, एलिमिनेशन करायचंय. हा हे येतं का, नाही हे नाही येत, ते येतं का, नाही ते नाही येत, ते येतं का, नाही अरे हा हे येतं, बरं का, असं एलिमिनेट आपण करत चालत जायचंय. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, हे सगळे व्ह्यूज आहेत, आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये करायच्या आहेत. तर चला आता काल 2-3 प्रश्न झाले होते, आपण परत ते प्रश्न घेऊया, म्हणजे पहिल्यापासून सुरुवात करू. आज आपल्याला कुठल्याही हालतीत कितीही काही झालं तरी ही क्वेश्चन पेपर आज संपवायचा आहे. कोणता क्वेश्चन पेपर आहे हा, 2013 पेपर 2 TET. ओके चला लेट्स स्टार्ट बघूया. क्वेश्चन नंबर 1, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग म्हणजे काउंटर प्रश्न करणे, काउंटर प्रश्न करणे, बरोबर. तर मग प्रश्न आहे, नथिंग इज इम्पॉसिबल, नथिंग इज इम्पॉसिबल, काहीच अशक्य नाहीये. तर मी तुम्हाला काल सांगितलं होतं, नथिंग जर का क्वेश्चन हा पॉझिटिव्ह, क्वेश्चन टॅग मध्ये आपल्याला कसं करायचं असतं, जर का पॉझिटिव्ह असेल तुमचं सेंटेन्स, किंवा सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग निगेटिव्ह, आणि सेंटेन्स निगेटिव्ह असेल तर तुमची क्वेश्चन टॅग कसली असते, पॉझिटिव्ह. हा रूल, हा फॉर्म्युला सगळ्यांनी नेहमी लक्षात ठेवायचा आहे. तर मग आता इथे नथिंग, आता नथिंग हा शब्द जो आला इथे, तर इट इट सेल्फ इज अ निगेटिव्ह वर्ड. नथिंग हा ऑलरेडी निगेटिव्ह वर्ड आहे. बघा, वाक्य ह्याचं स्ट्रक्चर वाईज ते निगेटिव्ह असतं किंवा ते शब्दांच्या नुसार निगेटिव्ह असतं. एखादं वाक्य आता बघा कसं ते मी तुम्हाला सांगतो, सेन्स वाईज कसं ते सांगतो. मी आता ते आमच्याकडे एक सर आहेत, मी ते सर म्हणजे माझे मित्रच आहेत. त्या मित्रांना मी काय म्हटलं, मी त्यांना असं असं नाही म्हटलं तुम्ही वेडे आहात, मी त्यांना काय म्हटलं, तुम्ही हुशार नाहीये. आलं का लक्षात, त्यांना मी असं नाही म्हटलं की तुम्ही वेडे, डायरेक्टली वेडं कसं म्हणू, मारायला ते मला धरून, मग घरी जाऊ द्यायचं नाही मला. हा तर मग त्यांना मी काय म्हटलं, तुम्ही वेडे आहात असं नाही म्हटलं, तुम्ही हुशार नाहीये असं म्हटलं. मला सांगायचं एकच होतं, पण एका ह्याच्यात हुशार नाहीये म्हणजे मी स्ट्रक्चर वाईज निगेटिव्ह सेंटेन्स वापरलं, आणि एका ह्याच्यात मी शब्दांवरून त्यांना निगेशन दाखवलं. सेम वे इथे नथिंग हा शब्द काय, निगेटिव्ह येतो. म्हणजे मग तुमची क्वेश्चन टॅग कशी यायला पाहिजे, तुमची क्वेश्चन टॅग यायला पाहिजे पॉझिटिव्ह मध्ये. मग आता पुढं एवढं तर कळालं तुम्हाला की आपली क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह मध्ये यायला पाहिजे. आता इथे इज आहे, इथे कुठला वर्ड आहे बघा, इज इज आहे, म्हणून आता तुमची जी क्वेश्चन टॅग येणार आहे ती इजनी सुरू व्हायला पाहिजे आणि पॉझिटिव्ह यायला पाहिजे. आणि नथिंग, नथिंग म्हणजे इथे थिंग आलं, आणि वस्तूंसाठी आपण कुठलं प्रोनाऊन वापरतो, तुम्ही जर का सकाळचं रेकॉर्डेड लेक्चर माझं प्रोनाऊनचं बघितलं असेल आजचं, तर त्या लेक्चरमध्ये तुम्हाला कळेल की नथिंग म्हणजे थिंग, आणि थिंग म्हणजे गोष्ट, आणि गोष्टीसाठी आपण कुठलं प्रोनाऊन वापरतो तर ते असतं इट. एखादा माणूस असला म्हणजेच पुरुष असला तर त्याच्यासाठी आपण काय प्रोनाऊन वापरतो, ही. एखादी स्त्री असली त्याच्यासाठी आपण काय प्रोनाऊन वापरतो, शी. आणि एखादी वस्तू असली तर त्याच्यासाठी आपण काय प्रोनाऊन वापरतो, तर दॅट इज इट. म्हणून तुमचं ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट, इट ने इथं इज पाहिजे, इट नी पाहिजे, त्याच्यामुळे हे रॉंग. इजंट इट निगेटिव्ह आपल्याला नकोय, त्याच्यामुळे हे पण येणार नाही. आणि आर चा तर काही दूर दूर पण संबंध नाहीये, हम तो चले परदेश, ये तो परदेशीच आहे, कारण की इथे इज आलाय, सो त्याच्यासाठी आपल्याला इज इट घ्यायचं होतं. अंडरस्टूड?
चलो नाउ दुसरा प्रश्न. चूज द करेक्ट सिंपल सेंटेन्स. सिंपल कंपाउंड आणि कॉम्प्लेक्स तीन प्रकारचे सेंटेन्सेस असतात. तर सिंपल सेंटेन्स निवडायचे. आता इथे दोन वेगवेगळे वाक्य दिलेले आहेत तुम्हाला. द क्रिमिनल रिमूव्ह ऑल ट्रेसेस ऑफ दिस क्राईम डॉट म्हणजे फुल स्टॉप, म्हणजे इथे हे सेंटेन्स थांबलं. त्याच्यानंतर दुसरं ही लेफ्ट द बिल्डिंग, त्याच्यानंतर हे सेंटेन्स थांबलं. आता मी तुम्हाला सांगितलं होतं डिरेंट. डिरेंट म्हणजे काय असतं? तर ते असे शब्द असतात ज्याला आयएनजी लागतं, ते व्हर्बचा फॉर्म असतात. सो रिमूव्हिंग आपल्याला ह्याला कशाने सुरुवात करायची असते? ह्या सेंटेन्सला जिरणने सुरुवात करायची. इथे जिरण कुठे कुठे आलंय बघा. इथे जिरण आलंय हे याच्यात तर नाहीच आहे. जिरणने सुरुवात करायची म्हटल्यानंतर हे वाक्य पहिला तर ऑप्शन कटला. हे एक आणि हे एक असे तीन ऑप्शन तुमच्याकडे राहिले. मग रिमूव्हिंग ऑल ट्रेसेस ऑफ हिज क्राईम डॉट हे काय म्हणतात त्याला कॉमा द क्रिमिनल लीव द बिल्डिंग. आता इथे लेफ्ट आलाय म्हणजेच काय आला इथं? व्ही टू सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब, म्हणजे वर्बचा दुसरा फॉर्म म्हणजे पास्ट फॉर्म आलाय. पास्ट मग इथे पण काय पाहिजे? पास्ट पाहिजे. आहे का नाही? त्याच्यामुळे हा पण नाही. त्याच्यानंतर रिमूव्हिंग ऑल ट्रेसेस ऑफ हिज क्राईम कॉमा हे बरोबर आहे द क्रिमिनल लेफ्ट द बिल्डिंग. बघा इथे लेफ्ट आहे, इथं पण लेफ्ट आहे, बाकी सगळं बरोबर आहे, म्हणून हे ऑप्शन गेला. कारण इथे लीव्ज आलाय आणि लीव्ज आपण घेऊ शकत नाही. का नाही घेऊ शकत? कारण वरती इथे काय आहे? लेफ्ट आहे, म्हणजेच भूतकाळ आहे. त्याच्यामुळे आपण इथे भूतकाळच घ्यावा लागेल. कळालं? पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस फॉर द गिव्हन सेंटेन्स. मी काल तुम्हाला काही स्टेप्स सांगितल्या होत्या, असतील तुमच्या लक्षात तर यु नो. तर त्या स्टेप्स ज्या असतात पॅसिव्ह व्हॉइस करताना आपल्याला ज्या स्टेप्स घ्यायच्या असतात त्या मी तुम्हाला सांगितल्याच होत्या की ऍक्टिव्हचा ऑब्जेक्ट, पॅसिव्हचा सब्जेक्ट, मग टेन्स इंडिकेटर किंवा त्याला हेल्पिंग वर्क करतो, मग बाय वी थ्री वगैरे, ते सगळ्या स्टेप्स असतात. पण इथे डब्ल्यू एच क्वेश्चन मध्ये आपल्याला हे करायचंय. काय करायचंय? पॅसिव्हचं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करायचंय. तर डब्ल्यू एच क्वेश्चन मध्ये डब्ल्यू एच वर्डनी सुरुवात व्हायला पाहिजे जी की तिन्ही ठिकाणी झालेली आहे. बरोबर आहे, तिन्ही ठिकाणी झाली आहे म्हणजे चारही ऑप्शन्स मध्ये येऊ शकते. पण एक लक्षात ठेवायचं, हेल्पिंग वर्ब हॅज टू बी टेकन इमिजिएटली आफ्टर डब्ल्यू एच वर्ड. डब्ल्यू एच वर्डच्या लगेचच नंतर हेल्पिंग वर्ब घ्यायचंय, जे की इथे नाहीये, त्याच्यामुळे हा ऑप्शन गेला. आता इथे डोंट आहे, बघा हा डोंट आहे म्हणजे हा कुठला आहे? कोणता टेन्स आहे हा? डोंट असल्यामुळे हा झाला तुमचा प्रेझेंट टेन्स. आणि प्रेझेंट टेन्स मध्ये पॅसिव्ह करताना आपण वॉज वर वापरतो की एमिजार वापरतो? आपण एमिजार वापरतो. जर का पास्ट टेन्स असेल तर आपण त्याच्यासाठी वॉज वर वापरतो, पण प्रेझेंट टेन्स साठी आपण काय वापरतो? एमिजार वापरतो. सो त्याच्यासाठी इथे आर म्हणजे इथे वर आहे, त्याच्यामुळे हा ऑप्शन तर गेला. बरोबर, आता वरती बघायचं. त्याच्यानंतर वाय आर यू नॉट टॉट बाय द स्टुडंट्स. आता मी तुम्हाला आत्ता सांगितलं होतं ऍक्टिव्ह सेंटेन्सचा ऑब्जेक्ट हा पॅसिव्हचा कुठे जायला पाहिजे? हा इथे सब्जेक्टच्या ठिकाणी यायला पाहिजे. पण इथे सब्जेक्टच्या ठिकाणी आहे का? कुठे? वाय आर द स्टुडंट्स नॉट टॉट बाय यू. आणि वाय आर यू, आता यू आहे तर इथे यू त्याच्यामुळे येणार नाही, कारण हा जो स्टुडंट्स आहे हा ऑब्जेक्टच्या ठिकाणी आहे, तो सब्जेक्ट मध्ये जायला पाहिजे, म्हणून तुम्हाला तो इथे आला. हा इकटला, म्हणजे तुमचा ऑप्शन नंबर चार इज द आन्सर. हे झालं ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस. पुढे नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट डिग्री सेंटेन्स. चूज द करेक्ट डिग्री सेंटेन्स ऑफ द फॉर द फॉलोइंग. व्हेरी फ्यू सॉरी टेम्परेचर इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फिजिकल फॅक्टर. टेम्परेचर इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर्स. आता तुम्हाला मी सांगतो ह्याच्यामध्ये एक महत्वाचा पॉईंट सांगायचा आहे मला तुम्हाला. हे बघा, ज्या ज्या डिग्रीच्या सेंटेन्सेस मध्ये वन ऑफ द येत, वन ऑफ द ह्याचा मराठीत अर्थ काय होतो माहितीये का? वन ऑफ द म्हणजे बऱ्याचशांपैकी एक. वन ऑफ द म्हणजे काय? बऱ्याचशांपैकी एक, म्हणजे खूप साऱ्यांपैकी एक. मग टेम्परेचर हा बऱ्याचशा इम्पॉर्टंट फिजिकल फॅक्टर्स पैकी एक आहे. मग इकडे फॅक्टर्स आलं बघा, म्हणजेच ज्याच्यासोबत वन ऑफ द ची तुलना केलेली जाते किंवा वन ऑफ द वापरून ज्याच्यासोबत तुलना केलेली जाते ना, त्या फॅक्टरला किंवा त्या वर्डला आपल्याला प्लुरल घ्यायचं असतं, म्हणजेच अनेकवचनी घ्यायचं असतं. ओके, मग त्याच्यामुळे हे आता इथं व्हेरी फ्यू ने सगळे सुरू होणार आहे, त्याच्यामुळे तिथं काही प्रॉब्लेमच नाही. आता मी तुम्हाला सांगितलं ते प्लुरल घ्यावं लागतं. व्हेरी फ्यू फिजिकल फॅक्टर का फॅक्टर्स? तर फॅक्टर हे सिंग्युलर आहे आणि फॅक्टर्स हे प्लुरल आहे. त्याच्यामुळे बघा, इथं फॅक्टर आलं, इथं फॅक्टर आलं, हे दोन्ही पण
कामातून गेले, त्यांना आपल्याला बघायचं काम नाही. आता व्हेरी फ्यू फिजिकल फॅक्टर्स आर मोर इम्पॉर्टंट दॅन टेम्परेचर. मोर इम्पॉर्टंट नाही, इथे तुलना करायची आहे, सांगायचं नाही की बाबा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. सो त्याच्यामुळे व्हेरी फ्यू फिजिकल फॅक्टर्स, ह्याच्यामुळे हे पण गेलं. दुसरा पर्याय इज युअर आन्सर, इथे दॅन नकोय, हे चुकून आलं असेल तर त्याच्याकडे लक्ष देऊ नका, नाही तर परत नंतर कन्फ्युजन करून घेशाल की हे दॅन म्हणजे नेमकं काय बाबा. ओके चला पुढे. चूज द करेक्ट यूज ऑफ दो, टी एच ओ यू जी एच, दो म्हणजे जरी तरी, दो म्हणजे काय, दो म्हणजे जरी तरी, दोचा अर्थ काय होतो जरी तरी. सुधीर इज डल, आता बघा इथे दोन सेंटेन्सेस आहे, एक नंबरचं आणि दोन नंबरचं. सुधीर इज डल, सुधीर डल आहे म्हणजे सुधीर हुशार नाहीये, तरी पण सुधीर काय करतो, चांगले मार्क्स मिळवण्यासाठी काम करतो. आता ह्याच्यामध्ये ना दो हे आपण मराठीमध्ये सुधीर हुशार आहे तरी असं वापरतो, मराठीत आपण काय करतो तरी नंतर वापरतो, पण इंग्लिशमध्ये आपल्याला त्याला सुरुवातीला घ्यावं लागेल. मग बघा दो सगळीकडे समोर आहे का, आहे. याच्यापैकी आता कुठलं वाक्य आपण उलटून वरती जाऊया, दो सुधीर डल, इथे एमएजआर पैकी इज घेतलेलंच नाहीये त्यांनी, बघा इथलं इथे इथे इज आहे, हे इज विसरून कसं चालेल, हा ऑप्शन कामातून गेला. दो सुधीर इज डल ही स्टडी हार्ड, स्टडी कसं काय येईल, हे सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये ही शी इट असेल म्हणजे थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला जे वर्ब येतं त्याला एस किंवा ई एस प्रत्यय लावावा लागतो, यांनी नुसतं स्टडी घेतलं त्याच्यामुळे हा ऑप्शन पण गेला. वरचं बघूया, दो सुधीर इज डल बट, दो आणि बट हे यूज नाही शकत, एक तर दोच घ्या नाही तर बटच घ्या, दोच घ्या किंवा बटच घ्या, त्याच्यामुळे उरलं काय, ऑप्शन नंबर वन, दो सुधीर इज डल कॉमा ही स्टडीज हार्ड टू गेट गुड मार्क्स. अंडरस्टूड? सो दिस वॉज अबाउट द दो वाला क्वेश्चन. पुढे सहा नंबर, चूज द करेक्ट रिटॉरिकल क्वेश्चन, आर एच ई टी ओ आर आय सी ए एल, रिटॉरिकल. रिटॉरिकल म्हणजे काय, तर त्याला येस नो टाईप चा क्वेश्चन सुद्धा म्हणतात, त्याचं दुसरं नाव आहे येस नो टाईप, म्हणजेच मराठीमध्ये हो किंवा नाही. आता हो किंवा नाही किंवा येस नो टाईपचा प्रश्न म्हणजे नेमकं काय, तर येस नो टाईप ऑफ क्वेश्चन म्हणजे असा क्वेश्चन ज्याचं उत्तर एकतर येस मध्ये येतं किंवा नो मध्ये येतं. म्हणजेच मी तुम्हाला आता प्रश्न केला, तू काय खाल्लं, याचं उत्तर तुम्ही येस नो मध्ये देऊ शकता का, येस मी खाल्लं, नो मी खाल्लं, नाही देऊ शकत. याचं उत्तर काय देशाल, सर मी भाजी पोळी खाल्ली, सर मी वरण भात खाल्ला, सर मी मटन खाल्लं, चिकन खाल्लं, सर मी बर्गर खाल्ला, पिझ्झा खाल्ला, तुम्ही जे काय खाल्लं असेल ते खाल्लं, ह्याचं उत्तर तुम्हाला एक्सप्लेन करून द्यावं लागतं. पण मी जर का तुम्हाला विचारलं तू जेवला का, तू जेवली का, मग तुमचं उत्तर काय येईल, हो सर मी जेवलो, हो सर, नाही सर मी नाही जेवले. म्हणजेच येस नो टाईप किंवा हो किंवा नकारात्मक प्रश्न जे असे असतात की त्यांचं उत्तर येस किंवा नो मध्ये येत आहे. मग बघा आता तुमचा प्रश्न काय, तुम्हाला रिटॉरिकल क्वेश्चन सांगायचंय खालील वाक्यासाठी. पीयू डिसाइडेड टू हाईड इन हर ऑफिस, पीयूने डिसाइड केलं होतं, पीयूने काय केलं होतं, होतं 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 म्हणजे हा टेन्स कुठला झाला, पास्ट टेन्स. कशामुळे ओळखला तुम्ही, ह्याच्यावरून ओळखला, कशाहून, ह्या डिसाइडेड वरून. आणि डिसाइडेड काय तुमचं वाक्याचं, डिसाइडेड काय आहे तुमचं वाक्याचं, डिसाइडेड इज अ वर्ब ऑफ युअर सेंटेन्स. डिसाइडेड काय आहे तुमच्या वाक्याचं, वर्ब आहे. डिसाइडेड घेतल्यामुळे इथे तुम्हाला हा सेकंड फॉर्म आहे, ईडी लागला, सेकंड फॉर्म म्हणजे तो कुठला फॉर्म झाला, तो पास्ट फॉर्म झाला. याचा अर्थ असा आहे की वाक्य कोणत्या टेन्स मध्ये आहे, पास्ट टेन्स मध्ये आहे. मग ह्या वाक्याचा प्रश्न तयार करताना तुम्हाला पास्ट टेन्स मध्येच करावा लागेल, कारण ज्या वाक्यात ज्या काळामध्ये वाक्य आहे त्याच काळामध्ये तुम्हाला टेन्स त्याचा क्वेश्चन हा बनवावा लागतो. पास्ट मध्ये असेल तर पास्ट मध्येच क्वेश्चन बनवायचा, प्रेझेंट मध्ये असेल तर प्रेझेंट मध्येच बनवायचा, फ्युचर मध्ये असेल तर फ्युचर मध्येच बनवायचा, पण काळ हा बदलायचा नाही, कारण काळ खूप वाईट असतो, काळाशी खेळू नसतात बाबा कधी. ओके चला मग आता इथे पास्ट आहे, आता पास्ट मध्ये आपण कुठलं हेल्पिंग वर्ब वापरतो प्रश्न तयार करताना, डू डज डीड काय वापरतो बघा, विचारा स्वतःलाच. मी सांगतो पास्ट मध्ये आपण डीड हा हेल्पिंग वर्ब वापरतो, डू ने वापरत, डज ने वापरत, डज गेला, डोंट गेला, अँड डीड. आता इथे बघा, सॉरी आता इथे
डीड आणि डिडंट हे दोन आहेत. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, आता पुढचं तिसरं म्हणजे हे दोन तर गेले, याच्यामध्ये तर तुम्हाला काही विषयच नाही, ह्याच्यात तुम्हाला काही करायचंच नाही, त्याच्यामुळे हे दोन ऑप्शन तर तुमचे कट झाले. उरला थर्ड आणि फोर्थ. आता थर्ड सेंटेन्स मी वाचतो, डिडंट पीयू डिसाइड टू हाईड इन हर ऑफिस, आणि फोर्थ वाचतो मी, डीड पीयू डिसाइडेड, डीड पीयू डिसाइडेड टू हाईड इन हर ऑफिस. चौथं वाक्य चुकीचं आहे, तिसरं वाक्य तुमचं आन्सर आहे, कसं ते मी सांगतो, पण चौथं का चुकीचं आहे. तुम्ही आता म्हटले सर तुमचा प्रश्न डीडनी यायला पाहिजे, इथं त्यांनी चौथ्या ऑप्शन मध्ये प्रश्न डीडनीच केलाय, मग मला का बरं प्रॉब्लेम आला याच्यामध्ये, मग इथे का बरं होत नाहीये. तर त्याचं रिझन हे आहे, इथं डीड घेतलं याचा अर्थ तुम्हाला कळालं की बाबा आता हा पास्ट टेन्स आहे, म्हणजेच हा भूतकाळ आहे. डीड घेतल्यानंतर, डीड हे हेल्पिंग वर्ब घेतल्यानंतर तुम्हाला कळालं की हा कोणता काळ आहे बाबा, भूताचा काळ आहे, म्हणजे हा भूतकाळ आहे. ओके, मग नंतर इथं डिसाइडेड घेऊ शकतो का आपण? नाही, कारण इथे हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस व्ही वन म्हणजे फर्स्ट फॉर्म घ्यावा लागतो. ह्याच्या मागचं कारण तुम्हाला मी सांगतो, त्याच्यासाठी एक स्टोरी सांगतो. स्टोरी म्हणजे एक सरळ उदाहरण देतो तुम्हाला मी. तुम्हाला एकदा जेवण झाल्यानंतर माझ्या घरी आले तुम्ही जेवण करून, आणि मी तुम्हाला म्हटलं नाही जेवस तू, नाही जेवस तू, जेवशाल का? नाही जेवणार. सेम वे एकदा इथं भूतकाळ घेतल्यावर डबल डबल भूतकाळ कशाला घ्यायचं? देर इज नो नीड टू टेक भूतकाळ अगेन अँड अगेन. बरोबर, त्याच्यामुळे इथे डिसाइड यायला पाहिजे, म्हणजे वर्बचा फर्स्ट फॉर्म यायला पाहिजे. म्हणून आता इथं डिडंट यांनी निगेटिव्ह फॉर्मनी केलाय, केलाय करू द्या, पण काही प्रॉब्लेम नाही, चालतंय. ओके, सो डिडंट पी यू डिसाइड. आता बघा इथं डिसाइड घेतलं, इथं काय घेतलंय त्यांनी वी वन म्हणजे वर्बचा काय घेतला, पहिला फॉर्म घेतला. त्याच्यामुळे थर्ड वन इज द करेक्ट आन्सर. ओके, चला नाउ नेक्स्ट. चूज द करेक्ट एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी, अरे बापरे, दिस इज एक्सक्लेमेटरी, बाकी काहीच नाही. एक्सक्लेमेटरी म्हणजे काय? एकदम सडन येणाऱ्या फिलिंग्स, अरे बापरे, ओ माय गॉड, हुर्रे, इंडिया वन द मॅच, अरे वा वा वा, आपण मॅच जिंकलो, अरे बापरे, हा, ओ माय गॉड, दीज आर व्हॉट, हे सगळे काय आहेत? एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस आहेत. एक्सक्लेमेटरी एक्सक्लेमेशन दाखवणारे शब्द आहेत. तर आता काय केलं, एक त्यांनी वाक्य दिलंय, द टास्क हॅज बीन व्हेरी लेबरियस. लेबरियस म्हणजे खूप एकदम असं काय म्हणता येईल त्याला, जास्त एफर्ट असणार किंवा जास्त म्हणजे एकदम त्याच्यासाठी खूप मेहनतीचं काम आपण म्हणू शकतो त्याला. मग आता जर का तुम्हाला एखाद्या वाक्याचं एक्सक्लेमेटरी करायचं आहे, तर त्याला तुम्हाला सुरुवात ही कशाने करावी लागती? हाऊ, हाऊने तुम्हाला सुरुवात करावी लागते. आता ह्याचं मराठीत जर का तुम्ही सहज तसं तसं ट्रान्सलेशन करशाल तर ते एक्सक्लेमेशन नाहीये. का? कारण की ती मराठी भाषा आहे आणि ही इंग्लिश भाषा आहे. दोन्ही भाषा वेगवेगळ्या आहेत, दोन्ही भाषा सारख्या नाहीत. अंडरस्टूड? सो मग आता बघा, ह्याच्यामध्ये एक टिप दिली तुम्ही, वर्ब म्हणजेच बीन. हे बघा, हे हॅज आणि हे बीन दोन्ही वर्ब्स आहेत ह्या वाक्यामध्ये. मी तुम्हाला काल सांगितलं होतं वर्ब कुठलंही वाक्य बघताना त्याच्यामध्ये तुम्हाला आधी काय करायचंय, त्याचे वर्ब्स आयडेंटिफाय करायचे. ओके, तर आता ह्याच्यात वर्ब जे आहे बीन ऑलवेज कम्स इन द एंड ऑफ द एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. म्हणजेच एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये कुठलंही वर्ब असो, आता इथे आपलं बीन वर्ब आहे पण त्याच्यात दुसरं कुठलं वर्ब असू शकतं, ते कुठे येतं? तर ते त्या वाक्याच्या शेवटी येतं, म्हणजेच एंडला येतं, म्हणजेच शेवटी सगळ्यात ते वाक्याच्या एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये वर्ब येत असतं. मग ऑप्शन मध्ये बघा, इथे काय शेवटी टास्क आहे म्हणून गेलं, ह्याचं टास्कच संपलं. इथे बीन आहे म्हणजे ऑप्शन आहे, इथं पण बीन आहे, तिसऱ्यात नाहीये, तिसरं पण गेलं. आता हाऊ लेबरियस द टास्क हॅज बीन. ओके, हाऊ लेबरियस द टास्क हॅज बीन हा एक तुमचं वाक्य आहे. आणि चौथं वाक्य बघा, हाऊ हॅज लेबरियस द टास्क बीन. आता ही जी वाक्य रचना असते ना एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस मध्ये, आता हे हाऊ हॅज, हाऊ नंतर डब्ल्यूएच वर्ड नंतर लगेचच ऑक्झिलरी वर्ब म्हणजेच हेल्पिंग वर्ब आलं, म्हणजे इथे डब्ल्यूएच वर्ड आहे. आता हाऊ हा डब्ल्यूएच वर्ड आहे, जरी तो डब्ल्यूएचनी सुरू होत नसला तरी तो डब्ल्यूएच वर्ड आहे, हे लक्षात ठेवा आधी. नाही तुम्ही म्हणाल सर असं कसं, तो तर डब्ल्यूएचनी सुरू होत नाही, मग त्याला डब्ल्यूएच वर्ड कसं म्हणता येईल? तसं नाही, तो डब्ल्यूएचनी सुरू जरी नसला तरी एक अपवाद आहे त्याच्यासाठी की तो जो शब्द आहे तो डब्ल्यूएच वर्ड आहे. मग ह्या हाऊ नंतर तुम्ही लगेचच जर का तुमचं सहाय्यकारी क्रियापद घेतलं
तर तो प्रश्न होईल, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स नाही होणार. सेंटेन्स आणि प्रश्नात फरक असतो. वाक्य म्हणजे सरळ, एक तर हो नाही तर नाही. खड्ड्यात जा. जर का प्रश्न असेल तर मग तिथं उत्तर म्हणजे कसं असं तसं, म्हणजे हाऊ कसं, वाय म्हणजे का, व्हॉट म्हणजे काय, वेन म्हणजे कधी, हू म्हणजे कोण, हुम म्हणजे कोणाला, टू हुम म्हणजे कोणाला, फॉर हुम म्हणजे कोणासाठी, विथ हुम म्हणजे कोणासोबत, असे असतात ते. अंडरस्टूड? त्याच्यामुळे हे येणार नाही, कारण हे स्ट्रक्चर जे आहे ना हाऊ आणि हॅज हे प्रश्नाचं आहे आणि आपल्याला प्रश्न घ्यायचा आहे का, नाही. म्हणून तुमचं आन्सर येत 2 नंबर. कळालं इतकं? चला पुढे चलूया. क्वेश्चन नंबर 8. चूज द करेक्ट सेंटेन्स ऑफ इनडायरेक्ट स्पीच ऑफ द गिवन सेंटेन्स. डायरेक्ट, इनडायरेक्ट स्पीच, डायरेक्ट स्पीच, इनडायरेक्ट स्पीच, कसं असतं? डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच हे खूप महत्वाचं आहे. याच्यावरती एक प्रश्न तुम्हाला येणार, म्हणजे येणार. बघा, तुम्हाला आता मी एक्सप्लेन करतोय फक्त, आणि ते बिन रफली एक्सप्लेन करतोय. ज्यावेळेस आपण हा टॉपिक बघू ना त्यावेळेस आपण डिटेल मध्ये एक्सप्लेन करेल याला, आणि तुमचे ह्याचे जवळपास त्याच दिवशी ज्या दिवशी लेक्चर होईल त्या दिवशी आपण 20 ते 25 एक्झाम्पल्स याचे सॉल्व्ह करून घेऊ वेगवेगळ्या प्रकारचे. म्हणजे ताणच नको. ओके, डॉक्टरकडे पण जायचं आणि गेले गेल्या डॉक्टरकडे दवाखान्यातच गोळी घेऊन घ्यायची. घरी येऊन गोळ्या घ्यायचं ठेवायचंच नाही काम. म्हणजे संपली पाहिजे लगेच, तिथं तापच गेला पाहिजे. ओके, तर इथे बघा. जॉन सेड टू द मॅन, जॉन एका माणसाला म्हणाला, आर यू हर फ्रेंड, तू तिचा मित्र आहे का? तू तिचा मित्र आहे का? आता बघा, ह्या वरच्या ज्या डायरेक्ट सेंटेन्सेस सेंटेन्स आहे, एक सेंटेन्स आहे, आता याला 2 सेंटेन्सेस म्हणणार नाही मी. का बरं म्हणणार नाही? इथे जर का त्यांनी कॉमाच्या ऐवजी फुलस्टॉप दिला असता ना, तर मग मी त्याला काय म्हटलो असतो की बाबा हे 2 सेंटेन्सेस आहेत. पण त्यांनी दिला का इथे कॉमाच्या ऐवजी फुलस्टॉप? नाही. त्यांनी इथे काय केलंय? इथे त्यांनी कॉमा दिला, कॉमा. त्याच्यामुळे हे 2 सेंटेन्सेस आहे. आणि हे संपलं कशाने? क्वेश्चन मार्कनी, म्हणजे हा प्रश्न आहे. क्वेश्चन मार्कने एखादं काही संपला तर तो प्रश्न असतो. पण इनडायरेक्ट सेंटेन्स ज्यावेळेस आपण वापरतो त्यावेळेस ते प्रश्नचिन्हाने संपत नसतात. इनडायरेक्ट सेंटेन्सेस हे नेहमी, म्हणजे नेहमी फुलस्टॉपने संपतात. म्हणजे त्यांचं काय शेवटी काय पाहिजे? फुलस्टॉप पाहिजे. म्हणजे तुम्ही प्रश्नाला डायरेक्ट, म्हणजे इनडायरेक्ट सेंटेन्समध्ये तुम्ही डायरेक्ट सेंटेन्सच्या प्रश्नाला पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करतात. मग आता इथे बघा. जॉन आस्क द मॅन इफ ही वॉज हर फ्रेंड. आता ही जी इफ ही वॉज, इफ ही वॉज, इफ ही वॉज, इफ ही इज, हा जो प्रॉपर आहे इफ, प्रश्न असले तर इफ तुम्हाला लावावंच लागतं तिथं. इफ यू डू दिस वर्क, आता आर यू हिज फ्रेंड, याच्याऐवजी त्यांनी जर का विचारलं असतं डिड यू गो देअर, इफ यू वेंट देअर, असं तिथे आपल्याला घ्यावं लागलं असतं. तर बघा, ऑप्शन्स बघा. आता जॉन आस्क द मॅन इफ ही इज, इफ ही इज, आणि इथं काय? आर. पण प्रॉब्लेम काय माहितीये का? प्रॉब्लेम हा आहे, कारण इथे तुमचं काय गेलं? हा कुठला फॉर्म आहे? वर्बचा सेकंड फॉर्म आहे. मग इथे तुम्ही वाक्य जर तुमचं येईल तर तिथे वॉजच यायला पाहिजे. म्हणजे हा सेकंड फॉर्म जरी असला तर हे वाक्य कशातलं आहे? पास्ट मधलं आहे. आणि तुमचं पास्ट मधलं वाक्य दाखवताना इथे पण तुम्हाला वॉज घ्यायला लागेल. मग बघा वॉज कुठे कुठे आहे. हा, इथे पण आहे, इथे पण आहे, इथे पण आहे. चला पुढे जाऊया. तर हे तर एलिमिनेट झालं. जॉन आस्क टू द मॅन. ओके, जॉन आस्क टू द मॅन. आता इनडायरेक्ट सेंटेन्स मध्ये टू घेऊ शकत नाही, त्याच्यामुळे हे पण गेलं. रूल आहे तसा, दॅट इज अ रूल ऑफ डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, की बाबा आपण इनडायरेक्ट मध्ये टू घेऊ शकत नाही. जॉन आस्क द मॅन इफ ही वॉज हर फ्रेंड, इफ ही वॉज हर फ्रेंड, क्वेश्चन मार्क आलाय म्हणून हे पण ऑप्शन येणार नाही. उरलं काय तुमचं? दिस इज युअर आन्सर. पुढे, नेम द अंडरलाइंड क्लॉज. क्लॉज आता ऍडवर्ब क्लॉज ऑफ रिझन, पर्पज वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. वाचा. नोट इट प्रॉपरली, हा शब्द महत्वाचा इथे. ह्या प्रश्नाचं उत्तर ह्या एका शब्दावरून याचं उत्तर येऊ शकतं तुम्हाला. ह्या एका शब्दावरून तुम्ही याचं उत्तर काढू शकता. नोट इट प्रॉपरली, की बाबा याची नोंद घे. नोंद घे म्हणजे काय केलं त्यांनी? एखादं त्याला नोट म्हणजे काय, की रिमेंबर. म्हणजे रिमेंबर म्हणजे काय करतो? त्याला आठवायला सांगतोय. आठवायला सांगतोय म्हणजे काय, की त्याला बाबा काहीतरी इंटेन्शन आहे त्याचा, त्याच्या मागचा त्याचं काहीतरी पर्पज आहे. त्याच्यामुळे ऍडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज. बघा इथे ह्या शब्दावरून तुम्ही आन्सर काढू शकता. थोडस लॉजिक पण लावायचं कुठल्याही गोष्टीमध्ये.
थोडस लॉजिक लावणं हेही गरजेचं असतं, थोडं हाही भाग असतो. पुढे चूज द वन विच बेस्ट एक्सप्रेसेस द मीनिंग ऑफ गिवन वर्ड्स. एका शब्दाचा म्हणजे एक हा इथे एक शब्द दिलाय त्यांनी अपॉजी, ह्याला मराठी आपण काय म्हणतो, ह्याला अपॉजी म्हणतो. तर ह्या शब्दाचा बेस्ट मीनिंग म्हणजे ह्याच्याशी मिळता जुळता म्हणजेच त्याचा सिनॉनिम म्हणजेच त्याला मराठीत काय म्हणतो आपण सिनॉनिमला, सिनॉनिमला आपण मराठीत म्हणतो समान अर्थी शब्द. ह्या शब्दाचा समान अर्थी शब्द कुठला? आता अपोजीचा अर्थ काय होतो? तर अपोजीचा हायेस्ट पॉइंट ऑफ समथिंग अर्थ म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचा एकदम हायेस्ट पॉइंट, एखादं काम करताय त्याचा एकदम हायेस्ट पॉइंट म्हणजे एखादा एकदम वरचा पॉइंट आपण त्याला काय म्हणतो अपॉजी. अपॉजी म्हणजे हायेस्ट पॉइंट. मग आता बघा तुम्ही ह्याच्यामध्ये खाली जर का तुम्ही बघितलं बॉटम म्हणजे काय एकदम तळ, बिगिनिंग म्हणजे काय सुरुवात, तो झाला का हायेस्ट बॉटम सारखं नाही, हे अपोजिट आहेत. मिडल म्हणजे काय मध्य, उरला काय क्लायमॅक्स, उरला काय क्लायमॅक्स. आता याच्यासाठी इथे तुम्हाला ट्रिक सांगतो मी. तुम्हाला जरी ह्याचा अर्थ माहित नसला, याचा अर्थ तुम्हाला माहिती पण ऑप्शन मधला कोणता आहे त्याचा जर काय अर्थ माहित नसेल ना तर बाकीचे तीन आन्सर्स पाहिजे त्याचे. याचा अर्थ काय, अरे याचा मिडल, मिडल मध्य, बॉटम अरे खाली, अरे बिगिनिंग, उरला काय एक, दॅट इज युअर आन्सर. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही एक्झाम मध्ये हे क्वेश्चन्स वगैरे सॉल्व्ह करू शकतात. ओके गुड. पुढचा प्रश्न, चूज द वर्ड अपोजिट मीनिंग. आता अपोजिट म्हणजे काय एंटोनिम, सिनॉनिम म्हणजे काय समानार्थी शब्द, एंटोनिम म्हणजे काय तर विरुद्धार्थी शब्द. समानार्थी म्हणजे ज्याचे अर्थ समान, विरुद्धार्थी म्हणजे ज्याचे अर्थ विरुद्ध, त्याला आपण एंटोनिम्स म्हणतो. तर एंटोनिम्स इथं पर्वर्स, आता ह्याला तुम्ही पर्वर्स म्हटलं तरी चालतं पण जर फ्लुएंटली जर का त्याला म्हणायचं असेल तर इट्स पर्वर्स. ओके पर्वर्स. आता याचा अर्थ काय की रॉंग बिहेवियर, एखाद्याला म्हणजे एखाद्याच वागणं बरोबर नाही किंवा एखाद्या किंवा त्याचा दुसरा अर्थ. आता एका शब्दाचे एकापेक्षा जास्त अर्थ असू शकतात, एका शब्दाचे एकापेक्षा जास्त अर्थ असू शकतात. त्याचे एक्झाम्पल्स पण मी तुम्हाला सांगायला लागतो. तर त्याचा एक अर्थ होतो क्षमा, क्षमा हा सुद्धा एक त्याचा अर्थ होतो. आता क्षमाच्या विरुद्ध आपल्याला काय करायचंय तर कंप्लेंट. त्याचं उत्तर एक नंबर आधी सांगून देतो मी, कंप्लेंट. क्षमा मागणे कंप्लेंट करणे म्हणजे एखाद्याने बाबा की मी माफ कर आणि एखाद्याने तक्रार करणे, हे अपोजिट आहे. आता फ्रॅक्शन हे मॅथमॅटिकल तुम्ही बघा, फ्रॅक्शन म्हणजे ते छेद वगैरे त्याला आपण फ्रॅक्शन म्हणतो हा तर नाही. इंट्रॅक्टेबल म्हणजे काय तर दॅट इज डिफिकल्ट म्हणजे खूप अवघड. इंट्रॅक्टेबलचा अर्थ काय होतो अवघड, त्याच्यामुळे तो पण गेला. आणि ऑब्स्टिनेट म्हणजे काय डेडिकेटेड, एखादा खूप हट्टी आहे एखादी गोष्ट. आय एम व्हेरी ऑब्स्टिनेट अबाउट लर्निंग इंग्लिश, मी इंग्लिश शिकण्याबद्दल खूप हट्टी माणूस आहे म्हणजे की मी खूप त्याच्याबद्दल एकदम क्युरियस आहे, त्याला ऑब्स्टिनेट म्हणतो आपण. हा पण गेला. सो दॅट्स वाय तुमचं आन्सर नंबर वन इज द आन्सर. ओके पुढचा प्रश्न, हे माझ्या सर खूप आवडीचं आहे बरं का. आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज अन एरर. आता ह्याच्यामध्ये काय केलं असतं, एक पूर्ण वाक्य लिहिलेलं असतं, त्या पूर्ण वाक्याला ते लोक काय करतात माहितीये का, अशा छोट्या छोट्या पार्ट मध्ये ते डिवाइड करतात. आणि छोट्या छोट्या पार्ट मध्ये त्या डिवाइड केल्यानंतर त्याच्यामध्ये एक कुठल्या तरी पार्ट मध्ये ना एरर दिलेला असतो म्हणजे काहीतरी चूक असते. मग आपल्याला ती चूक म्हणजे ते आपल्याला आन्सर दे आहे असं समजून चालायचं असतं. तर आता मी वाक्य वाचतो, तुम्ही नीट लक्ष द्या. वन शुड मेक हिज एफर्ट्स इफ विशेस टू अचीव सक्सेस इन दिस ऑर्गनायझेशन. एखाद्यानी काय करायला पाहिजे, त्यांनी एफर्ट्स घेतले पाहिजे जर का त्याला आपल्या ह्या ऑर्गनायझेशन मध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर. आता ह्याच्यामध्ये त्यांनी ए पार्ट दिलाय, बी पार्ट दिलाय, सी पार्ट दिलाय, डी पार्ट दिलाय आणि नो एररचा असा पार्ट दिलाय. तुम्हाला आयडेंटिफाय करायचंय की ह्याच्यामध्ये कुठं कुठं प्रॉब्लेम आहे. ह्याच्यामध्ये एक सोपा प्रॉब्लेम आहे, एक छोटा आणि तो पण ग्रॅमॅटिकल प्रॉब्लेम आहे. आणि हा प्रॉब्लेम कशाचा आहे माहितीये का, हा प्रॉब्लेम आहे प्रोनाऊनचा. रेकॉर्डेड मध्ये मी आज प्रोनाऊनचा लेक्चर रेकॉर्ड केलेलं आहे. तर हा प्रॉब्लेम आहे प्रोनाऊन्सचा, कसा ते मी तुम्हाला आता सांगतो. बघा वन, आता वन म्हटल्यानंतर मला एक गोष्ट सांगा किंवा स्वतःला तुम्ही विचारा
की बाबा ज्यावेळेस तुम्ही वन म्हणतात त्यावेळेस तो वन म्हणजे तुम्ही काय फिमेलला कन्सिडर करताय समोर की मेल कन्सिडर करताय. त्यांनी तर असं नाही सांगितलं ना की एखादी व्यक्ती आहे तिथं बाई आहे की माणूस आहे की मुलगा आहे का मुलगी आहे असं काहीच नाही सांगितलं. एक व्यक्ती, मग ती व्यक्ती जर का त्यांनी सांगितलं तर मग तुम्ही इथे कसं हीच कसं काय घेऊ शकता. इथे त्यांनी जर का सांगितलं असतं तुषार शुड मेक, जर का इथे तुषार असतं ना तर मग इथे हीच घेतलेलं बरोबर असतं. का? कारण की तुषारसाठी आपण हीच वापरू शकतो कारण तुषार तर मुलगा आहे. तुषारच्या जागी तिथं करीना कपूर असती तर करीना कपूर मुलगी आहे म्हणून त्याच्या जागी आपण काय वापरू शकलो असतो हर. पण त्यांनी तुषार पण नाही सांगितलं आणि करीना कपूर पण नाही, त्यांनी काय सांगितलं इथे वन. मग वन म्हणजे कोण काय माहित कोण. मग त्याच्यासाठी तुम्ही हीज कसे काय घेतायत, आपण हीज त्याच्यासाठी घेऊ शकत नाही. मग तिथे आपल्याला काय घ्यावं लागेल, एकतर वन्स घ्यावं लागेल किंवा इट्स घ्यावं लागेल. त्याच्यामुळे बी मध्ये तुमचा एरर आहे. वनच्या जागी आता बघा इथं तुषार घेतला असता तर हीज बरोबर आला असतं कारण तुषार पुरुष आहे. पण हा वन कोण आहे, वन ना पुरुष आहे ना बाई आहे म्हणजे तो कोणतरी आहे, एक पुरुष असेल नाहीतर स्त्री असेल. पण ते आपल्याला माहिती आहे का, नाही ते आपल्याला माहित नाही. मग त्याच्यामुळे बिकॉज ऑफ दॅट ह्या वनच्या ऐवजी आपण इथे काय घ्यायचंय, एकतर वन्स घ्यायचंय किंवा इट्स घ्यायचंय. क्लिअर, गुड. तर हे गोष्ट लक्षात ठेवायची, ही सिम्पल प्रोनाऊनची एक हे आहे चूक त्याच्यामध्ये. पुढे चालूया क्वेश्चन नंबर 13. चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन सेंटेन्स. एक सेंटेन्स दिलाय त्यांनी याच्यामध्ये आणि त्यांनी असं सांगितलंय की ह्या सेंटेन्स मध्ये ह्या सेंटेन्सच्या ऐवजी एक शब्द टाकायचा आहे तुम्हाला, म्हणजे ह्या पूर्ण वाक्याच्या ऐवजी त्या पूर्ण वाक्याला एका शब्दात तुम्हाला डिफाईन करायचं आहे. तर वाक्य काय, अ पोस्ट विदाउट रेम्युनरेशन. रेम्युनरेशन म्हणजे काय, त्याला मराठीमध्ये म्हणतात, रेम्युनरेशनचा अर्थ मराठीमध्ये असतो मोबदला. आणि मोबदला आपल्याला कशाचा मिळतो, आपण केलेल्या कामाचा. आपण काय काम करतो, जे ज्याचं त्याचं जे ज्याचं जे काम त्याचा तो करतो बरोबर. मग आपल्याला आपल्या कामाचं रेम्युनरेशन मिळणं म्हणजे मोबदला मिळणं त्याला काय म्हणतो आपण. पण मग येतं त्यांना असं म्हणायचंय की बाबा तुम्ही अशी पोस्ट सांगा किंवा असं एखादं सांगा मला की ज्याला काम करता न काम करून सुद्धा त्याला पैसे मिळत नाही, त्या कामाचं रेम्युनरेशन मिळत नाही. तर बघा इथं आन्सर आहे तुमचं ऑनररी. ऑनररी नाहीये ते, इट इज ऑनररी. इट इज व्हॉट, इट इज ऑनररी. का बरं, तर कसं सांगतो मी तुम्हाला, व्हॉलंटरी म्हणजे माझ्या मनाने मी घेतलं काम करतोय, पैसे द्या किंवा ना कधी काही फरक नाही पडत. काय म्हणत, सिनेक्युअर म्हणजे काय असतो तो, नो वर्क बट फुल सॅलरी. काही काम नसते, जाऊन बसायचं पूर्ण पगार घ्यायची. पण तो पगार तर घेतोय म्हणजे रेम्युनरेशन घेतोय. व्हॉलंटरी मध्ये काय असतं, व्हॉलंटरी मध्ये पण तो काम तर मनाने करतोय पण त्याचा मोबदला घेतोय. सिनेक्युअर म्हणजे काय, काम कमी काहीच काम नाही फुल सॅलरी. आणि इनव्हॉलंटरी म्हणजे काय, तर जे माझ्या मनाच्या विरुद्ध आहे पण मजबुरी का नाम मजबुरी की वजह से मी आ रहो कर रहो त्याला म्हणतो आपण इनव्हॉलंटरी. पण मग त्याच्यात पण त्याला मोबदला भेटतोच. पण ऑनररी हा शब्द असा आहे की जिथे तुम्ही आउट ऑफ रिस्पेक्ट जातात. आउट ऑफ रिस्पेक्ट म्हणजे काय, की समजा आता असं कन्सिडर करा की मी ना एक इंग्लिश मधला खूप मोठा तज्ञ माणूस आहे आणि आपल्या युनिव्हर्सिटीनी माझ्या नॉलेजची कदर करण्यासाठी, माझ्या पोस्टची माझ्या याची कदर करण्यासाठी मला तिथे लेक्चर देण्यासाठी एखादा सेमिनार देण्यासाठी बोलवलं. ज्यावेळेस ते असं बोलवतात ते माझ्या रिस्पेक्टमुळे मला बोलवतात, तिथे पैशांचा विषय नसतो. ओके, तर आउट ऑफ रिस्पेक्ट ते मला तिथे जाऊन लेक्चर द्यायला लावतात, त्याला म्हणतो आपण ऑनररी. म्हणजे आपल्या नॉलेजनुसार आपल्या रिस्पेक्टनुसार आपण केलेलं काम त्याचा मोबदला आपल्याला मिळत नाही, ज्याचं रेम्युनरेशन आपल्याला मिळत नाही त्याला आपण काय म्हणतो, ऑनररी. क्लिअर, पुढे. चूज द वन विच बेस्ट एक्सप्रेसेस द मीनिंग ऑफ गिवन इडियम. खाली एक इडियम दिली आहे, त्या इडियमचा आपल्याला काय एक अर्थ काय आहे ते सांगायचंय. बघा ती टू कीप द बॉल रोलिंग, टू कीप द बॉल रोलिंग. आता बघा इथं कंटिन्युटी दाखवणारे शब्द खूप आहेत. कीप, कंटिन्युटी म्हणजे काय, तर एखादी क्रिया जी कंटिन्यू चालू आहे किंवा एखादी क्रिया जी घडते कंटिन्युअसली घडते ते दाखवण्यासाठी. हे बघा कीप म्हणजे
चालू आणि रोलिंग म्हणजे इतर कंटिन्युअस टेन्स आहे, आयएनजी लागलाय त्याला, मग आयएनजी आणि कंटिन्युअस टेन्स असेल तर मग त्याचा अर्थ असा होतो, असं लॉजिक लावायचं की बाबा आता ही म्हणजे ही क्रिया ना एखादी काहीतरी चालू क्रियेमध्येच असेल. मग बघा, टू अर्न मोर अँड मोर ही काही चालू क्रिया नाहीये, ते तर काम आहे अर्न करणं, बरोबर. टू वर्क कॉन्स्टंटली हे पण नाही, ओके. टू मेक द बेस्ट यूज ऑफ इट नाही. तिसरा ऑप्शन आहे टू कीप द कन्व्हर्सेशन गोईंग ऑन. हे बघा, इथे कीप पण आलंय आणि गोईंग पण आलंय, म्हणजेच चालू ठेवणं, चालू ठेवा, चालू ठेवा, त्याच्यासाठी आपण हे वापरतो. तर अशा पद्धतीने तुम्ही याचा हे काढू शकता. चला नेक्स्ट. चूज करेक्टली स्पेल्ट वर्ड. एखादा व्यवस्थित म्हणजे इथे चार स्पेलिंग दिलेले आहेत त्यांनी, एक शब्द आहे त्या शब्दाची स्पेलिंग करेक्ट कोणती आहे तुम्हाला ते सांगायचे. त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो की हा शब्द काय. हा शब्द आहे बुके, ह्याला आपण म्हणतो बुके. मग आता जर का तुमच्या ह्या स्पेलिंग्स मी सगळ्या झाकून घेतल्या आणि तुम्हाला विचारलं की बाबा बुकेची स्पेलिंग काय, तर कोणी मला काय सांगेल, बी यू के. कोणी असे सांगू शकतं बी ओ ओ के, ओके, आणि बी ओ के ई वाय असंही कोणी सांगू शकतं मला, बरोबर. पण नो, दीज ऑल आर इनकरेक्ट स्पेलिंग. बुके म्हणजे काय सगळ्यात आधी ते सांगतो तुम्हाला. चित्र काढतो मी, बरं आता मी इंग्लिशचा लेक्चरर आहे, चित्राचं नाहीये, त्याच्यामुळे माझं चित्राकडे पाहून हसू आलं तरी हसून घ्या, पण नाव नका ठेवू प्लीज. चला हे बघा, सो दिस इज अ फ्लावर. हे काय, एक फ्लावर आहे, फुल आहे. या फुलांना मी काय केलं, एकत्र केलं आणि याला मस्त अशी रिबीन बिबीन लावली, ओके, इथं मस्त टॅगलाईन वगैरे टाकली. म्हणजेच जो फुलांचा पुष्पगुच्छ असतो का, पुष्पगुच्छ ज्याला आपण म्हणतो, तर तो असतो बुके. तो काय असतो, तो असतो बुके. मग बुकेची स्पेलिंग काय, बी ओ यू क्यू यू ई टी ई, नो. त्याच्यानंतर बी ओ यू क्यू यू ई डबल टी ई, नो. बी ओ क्यू यू ई टी, नो. बी ओ यू क्यू यू ई टी, बू के. आता इथे बू म्हणजे ओ सायलेंट आहे आणि ट क्यू यू ई टी, बुकेट असं नाही होत त्याचं अर्थ, त्याला आपण बुके म्हणतो. आता ही गोष्ट तुम्हाला कशी येईल, तर ही गोष्ट तुम्हाला वाचून आणि बोलूनच येईल. सो त्याच्यासाठी जास्तीत जास्त रीडिंग करणं तुम्हाला महत्वाचं आहे, ओके. चला पुढचा प्रश्न. पिक आउट द वर्ड दॅट इज इदर मोस्ट नियरली द सेम इन मिनिंग ऑर अपोजिट इन ऑफ द गिवन वर्ड. खाली एक शब्द दिलाय त्यांनी आणि त्यांनी चार शब्द दिले, चार ऑप्शन दिले. त्या चार ऑप्शन पैकी त्यांनी असं विचारलंय की बाबा ह्याच्यापैकी तुम्ही मला सांगायचंय की तुम्हाला एकतर याचा मिनिंग म्हणजे सारख्या मिनिंगचा सांगा किंवा अपोजिट मिनिंगचा सांगा. तर त्याच्या आधी तुम्हाला हा शब्द कुठला आहे ते बघावं लागेल. शब्दाचं काय, प्रायव्ही. प्रायव्ही म्हणजे प्रायव्हेट, म्हणजेच खाजगी किंवा सिक्रेट आपण म्हणतो ना त्याला. इट्स अ काइंड ऑफ दॅट वर्ड. आता ह्याच्यात काय, डिसऑनेस्ट म्हणजे जो प्रामाणिक नाहीये, अप्रामाणिक नाही. डिसऑनेस्ट येईल का, नाही. त्याच्यानंतर क्वायट, क्वायट म्हणजे शांत. प्रायव्हेट म्हणजे सिक्रेट आणि शांत काही संबंध आहे का, नाही. कॉन्शियस, कॉन्शियस म्हणजे खूप अलर्ट, एखादा व्यक्ती खूप कॉन्शियस आहे. आय एम व्हेरी हेल्थ कॉन्शियस, म्हणजे मी काय माझ्या शरीराबद्दल, माझ्या हेल्थबद्दल मी खूप अलर्ट आहे किंवा मी खूप माझ्याबद्दल त्याच्याबद्दल खूप चांगला आहे. तर उरला कोणता, सिक्रेटिव्ह. सिक्रेटिव्ह म्हणजे काय, एखादा सिक्रेट व्यस्त, सिक्रेट गोष्ट किंवा प्रायव्हेट गोष्ट. तर चौथं तुमचं याच्यामध्ये आन्सर असणार आहे, ओके. चला आता पुढचं, नेक्स्ट बघूया. चूज द ग्रॅमॅटिकली रॉंग सेंटेन्स इन द फॉलोइंग. ग्रॅमॅटिकली रॉंग, आता ग्रॅमॅटिकली रॉंग सेंटेन्स कशा कशा प्रकारे असू शकतं, तर तिथे कुठे एखाद्या ठिकाणी व्हर्ब चुकीचं दिलेलं असू शकतं, एखाद्या ठिकाणी ऍडव्हर्ब चुकीचं दिलेलं असू शकतं, एका ठिकाणी कंजंक्शनच्या जागी दुसरं काही वापरलेलं असू शकतं, किंवा एखाद्याचा काळ, जो काळ आहे त्या काळापेक्षा वेगळं सहाय्यकारी क्रियापद वापरलेलं असू शकतं. अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यामध्ये काहीतरी ग्रामरची एखादी चूक त्यांनी दिलेली असू शकते. तर आपण आता सेंटेन्सेस वाचू आणि मग कळेल. ही कट हिज हँड विथ अ नाईफ. ही कट हिज हँड विथ अ नाईफ, इट इज व्हेरी मच करेक्ट सेंटेन्स. पण तुम्हाला इथे कन्फ्युजन येईल की बाबा विथ म्हणजे कसं काय हो सर, विथ म्हणजे, तर एखादी वस्तू असेल ना, विथ अ पेन, वस्तू असेल एखादं, तर वस्तूसाठी आपण विथ वापरतो. सो विथ अ पेन, विथ अ नाईफ, विथ अ हेडफोन,
अशा पद्धतीने आपण ते वापरू शकतो. त्याच्यानंतर वाय डीड यू अब्सेंट युअर सेल्फ फ्रॉम युअर क्लासेस, वाय डीड यू अब्सेंट युअर सेल्फ फ्रॉम युअर क्लासेस, हे पण बरोबर 100% बरोबर आहे. बघा वाय आलाय, त्याच्यानंतर जर डब्ल्यू एच क्वेश्चन असेल तर त्याच्यानंतर लगेच काय आलं पाहिजे, सहाय्य कार्यक्रियापद, ते पण आलंय. यू त्याच्यानंतर वर्क चा पहिला फॉर्म आहे, हे पण बरोबर आलंय. युअर सेल्फ हे प्रोनाऊन मध्ये तुम्हाला बघितलं होतं, हा सेल्फ फॉर्म आहे म्हणजेच रिफ्लेक्टिव्ह प्रोनाऊन आहे, त्याच्यामुळे हे पण बरोबर सेंटेन्स आहे, म्हणजे याच्यात सुद्धा काहीही चूक नाही. त्याच्यानंतर दुसरा सेंटेन्स, द कॅप्टन विथ हिज सोल्जर्स वॉज किल्ड. आता तुम्ही म्हणताल, एक तुम्हाला इथे प्रश्न येऊ शकतो, द कॅप्टन, सर तुम्ही म्हणताल हे तर बरोबर आहे, सिंग्युलर आहे, हे एक वचनी आहे. सोल्जर्स इथं आलंय, सोल्जर्स तर काय हे प्लुरल आहे, सोल्जर्स म्हणजे काय शिपाई, अनेक वचनी आहे. मग जर का इथं प्लुरल असेल, अनेक वचनी असेल, तर मग तुम्ही इथं वॉज कसं काय घेतलं, तुम्ही इथं वर घ्यायला पाहिजे होतं. नाही, आपण ह्या सब्जेक्ट साठी नाही घेते, आपण ह्या सब्जेक्ट साठी, कारण हा पहिला सब्जेक्ट आपला याच्या सेंटेन्स मध्ये आलाय म्हणून ह्याच्यासाठी. हा ह्याच्यानंतर हे सगळे, पण आपण बोलतो का पर्टिक्युलरली कॅप्टन बद्दल, इम्पॉर्टन्स आपला कोणा जवळ आहे जास्त, कॅप्टन साठी आहे. त्याच्यामुळे कॅप्टन विथ हिज सोल्जर्स वॉज किल्ड, कॅप्टन त्याच्या सोल्जर्स सोबत मारला गेला असं म्हणतोय आपण. कॅप्टन त्याच्या सोल्जर्स सोबत मारले गेले आपण असं नाही म्हणत, कॅप्टन त्याच्या सोल्जर्स सोबत मारला गेला हे म्हणतो आपण. अंडरस्टूड? त्याच्यामुळे तिथे आपल्याला वॉज घ्यायचंय, म्हणजे तुमचा आन्सर नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. ऍपल्स आर सोल्ड बाय अ डझन. आता इथे बाय अ डझन ह्याच्यामध्ये फक्त आर्टिकलची चूक आहे. जर तुम्हाला माहिती असेल आर्टिकल्स किती आहेत, 3 आर्टिकल्स आहे, ए अँड द. कोणतं आर्टिकल कधी वापरायचं हे आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती पाहिजे. ओके, तर मग इथे ए नाही वापरू शकत आपण, इथे आर्टिकल द लावावं लागेल. का? कारण हे डझन म्हणजे प्रमाण आहे, आणि प्रमाण असेल कुठल्याही गोष्टीचं, किलो, लिटर, डझन, क्विंटल, तर त्याच्यासोबत आपल्याला काय लावायचं असतं, द आर्टिकल लावायचं असतं. अ आर्टिकल लावून त्याला चालत नसतं, ते इनकरेक्ट होईल. अंडरस्टूड? गुड. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग. सिंपल. आता तुम्हाला फिगर ऑफ स्पीच माहिती करण्यासाठी मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला या शब्दांचे अर्थ सुद्धा माहिती असणं खूप गरजेचं आहे. मग आता बघा, सिंपल एकदम साधा, इरेक्ट म्हणजे थोडं ताठरलेलं, सिव्हिअर म्हणजे एकदम हायेस्ट, त्याच्यानंतर ऑस्टियर आणि सबलाइन हे सगळे हायेस्ट म्हणजे त्याच्यापेक्षा वरती. म्हणजेच काय माहिती का, एक लक्षात घ्या, हे सिंपल, हे सिंपल, त्याच्यानंतर इरेक्ट, त्याच्यानंतर सिव्हिअर, त्याच्यानंतर ऑस्टियर, आणि त्याच्यानंतर काय असतं, सबलाइन. म्हणजे आता हा मला सांगा तुम्ही, हा कुठला आहे, चढता क्रम आहे की नाही? चढता क्रम आहे की नाही? हा कुठला क्रम आहे? हा चढता क्रम आहे. मग चढता क्रमासाठी आपण कुठलं फिगर ऑफ स्पीच वापरतो, तर दॅट इज क्लायमॅक्स. बरोबर? सो त्याच्यासाठी आपल्याला इथे क्लायमॅक्स घ्यायचंय. नेक्स्ट, पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट प्रिपोजिशन. प्रिपोजिशन काय असतं, तर प्रिपोजिशन असा शब्द असतो जो एखाद्या वाक्यामध्ये एखाद्या नाऊनचं किंवा प्रोनाऊनचं त्या इतर वाक्याशी संबंध काय आहे ते सांगतो आपल्याला, त्याला आपण काय म्हणतो, प्रिपोजिशन्स म्हणतो. एखाद्या नाऊन किंवा प्रोनाऊनचं बाकीच्या इतर वाक्याच्या किंवा वाक्यामधल्या इतर शब्दांशी काय संबंध आहे हे जो शब्द सांगतो त्याला आपण प्रिपोजिशन असं म्हणतो. आता ह्याच्यामध्ये बघा, वी आर अकाउंटेबल म्हणजेच आपण आन्सरेबल आहोत, म्हणजे आपण उत्तरदायी आहोत, आपण उत्तर द्यायसाठी आपण 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 काय म्हणता येईल त्याला मराठीमध्ये, आपल्याला उत्तर द्यावं लागेल. कोणाला? कोणाला? इथं काय येईल, देवाला ना. कोणाला उत्तर द्याल? टू गॉड फॉर आर ऍक्शन्स. आपण केलेल्या कामाबद्दल, आपण केलेल्या कार्याबद्दल आपण उत्तरदायी आहोत. कोणासाठी? आपण कोणाला उत्तर देण्यासाठी द्यावं लागेल आपल्याला? देवाला. देवाला. देवा, देवा ऍड जर लावलं असतं तर कडे झालं असतं. ओके, फॉर लावलं असतं तर साठी झालं असतं. ऍट लावलं असतं तर काय झालं असतं? कडे लावलं, कडे झालं असतं. फॉर लावलं असतं तर साठी झालं असतं. इन लावलं असतं तर मध्ये झालं असतं. त्याच्यामुळे आपल्याला इथे कुठलं प्रिपोजिशन वापरायचंय, तर ते आहे तिसरं ऑप्शन, टू, म्हणजेच
देवाला. बघा असं लक्षात ठेवायचं. ऍट वापरायचं ना, आय एम ऍट होम, मी घरी आहे. आय एम ऍट औरंगाबाद, मी औरंगाबाद मध्ये आहे, औरंगाबादला आहे म्हणून इथे ला किंवा औरंगाबाद. कम ऍट, आय एम कमिंग ऍट 10 AM, मी 10 वाजेपर्यंत येणार आहे. मी आय एम कमिंग ऍट औरंगाबाद, मी औरंगाबादला येत आहे, औरंगाबाद कडे येत आहे. लुक ऍट मी, माझ्याकडे बघा. लुक ऍट मी, माझ्याकडे बघा. तर अशा पद्धतीने ऍट फॉर साठी, आय हॅव ब्रॉट दिस लेक्चर फॉर यू, मी हे लेक्चर तुमच्यासाठी घेऊन आलोय. इन मध्ये, आय एम इन दिस रूम, आय एम इन माय बेडरूम, मी माझ्या बेडरूम मध्ये आहे. आणि उरलं काय, टू कडे, च्या कडे, तुझ्याकडे. आय एम कमिंग टू यू, मी तुझ्याकडे येतोय. आय एम कमिंग टू गॉड, नाही असं नाही, आय एम कमिंग टू गॉड म्हटलं तर मी चाललोय वरती, असं नाही. तो टू इथे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. गुड, नेक्स्ट. चूज द करेक्ट आर्टिकल. आर्टिकलचा दुसरा प्रश्न आलाय, लक्षात घ्या. 2013 परीक्षेमध्ये आर्टिकलचे दोन प्रश्न आले आहेत, प्रोनाउन्स वरती दोन प्रश्न आले आहेत. बघा, डॅश 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 डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स वॉज ड्रॉन अप इन 1776. डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स, डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स कशाचं डिक्लेरेशन, आपल्या स्वातंत्र्याचं इंडिपेंडन्स डिक्लेरेशन. डिक्लेरेशन म्हणजे एखादं काही त्यांचं सूचना असेल किंवा त्यांचं एखादं पेपर असेल किंवा काही असू शकतं ते. तर ते कशाचं, आपल्या स्वातंत्र्याचं. मग इथे आपण अ जर का वापरलं, अ डिक्लेरेशन नाही वापरू शकत. अँड ए आय ओ यू चा साऊंड येतोय का, नाही येते. उरलं काय, इथे नो आर्टिकल येणारच नाही, इथे यायलाच पाहिजे द. आता अ आर्टिकल अनस्पेसिफिक गोष्टीसाठी वापरतो, ज्या गोष्टी स्पेसिफिक नाही आहेत त्यांच्यासाठी आपण अ आर्टिकल वापरतो. पण द आर्टिकल इज यूज फॉर सर्टेनिटी किंवा स्पेसिफिक थिंग्स. सर्टेनिटी म्हणजे निश्चितता, स्पेसिफिक थिंग्स म्हणजे स्पेसिफिक गोष्टींसाठी आपण वापरतो. त्याच्यामुळे इथे, आता इथे स्पेसिफिक आहे का डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स, स्पेसिफिक आहे. डिक्लेरेशन ऑफ त्यांनी दुसऱ्या काही गोष्टीचं सांगितलं का, नाही. त्यांनी काय सांगितलं, स्पेसिफिकली सांगितलं आपल्याला डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स. म्हणून आपल्याला तिथे हे काय घ्यायचंय, आपल्याला वी हॅव टू टेक द आर्टिकल. पुढे, द यंग वन ऑफ अ डॉग इज पपी. आता हा बघा, मी तुम्हाला हे सांगणारच होतो, प्राण्यांच्या जे पिल्लं असतात त्यांना काय म्हणतात, प्राण्यांचे पक्ष्यांचे आवाज जे असतात त्यांना काय म्हणतात, त्याच्यावरती पण तुम्हाला प्रश्न येतात आणि आलेले आहेत. आणि हा तुमच्या हक्काचे मार्क आहेत, कारण हार्डली 15-20 प्राणी असतील आणि 15-20 पक्षी असतील. तुम्ही ते नावं असे पाठ जरी केलेत ना तरी बस झालं, लक्षात ठेवायचं सोडून द्या. तुम्ही ते नावं पाठ जरी केले ना तरी बस झालं, हक्काचे 1-2 मार्क्स तुमचे कुठेच गेलेले नाही आहेत. सो त्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे करायच्या आहेत. द यंग वन ऑफ अ डॉग इज पपी, म्हणजे कुत्र्याच्या ज्या पिलाला आपण पपी म्हणतो. तर यंग वन ऑफ अ हेअर, हेअर म्हणजे काय, तर ससा. हेअरला आपण काय म्हणतो, हेअरला आपण म्हणतो ससा. तर मग सस्याच्या पिलाला आपण काय म्हणतो, तर त्याला म्हणतो आपण लेव्हरेट. लेव्हरेट, सस्याच्या पिलाला आपण काय म्हणतो, लेव्हरेट. त्याचं पहिलं आन्सर आहे. किड, किड म्हणजे काय, तर एक लहान बाळ, माणसाचं बाळ. इन शॉर्ट, किड म्हणजे माणसाचं बाळ. सिग्नेट, सिग्नेट म्हणजे कोण, हंस. हंस, यंग स्वान म्हणजे हंसाचं पिल्लू, त्याला आपण सिग्नेट म्हणतो. आणि फोल म्हणजे घोड्याचं किंवा गाढवाचं जे काय म्हणतात त्याला, असतं कोकरुक काय ते बाळ, तर त्याला आपण फोल असं म्हणतो. सो त्याचा आन्सर इज वन, दॅट इज लेव्हरेट. नेक्स्ट क्वेश्चन, द क्राय ऑफ डक इज. क्राय म्हणजे ओरडणे किंवा बोलणे, किंवा डकचा जो आवाज आहे, डक म्हणजे काय, बदक. तर दॅट इज क्वॅक. बदक कसं करतं, क्वॅक क्वॅक करतं. ओके, द सेम वे द क्राय ऑफ पिग इज. पिग मग तशा पद्धतीने डुकराचा आवाज. पहिल्या ह्याच्यात त्यांनी विचारलं होतं ह्याच्या पिलाला काय म्हणतात, त्यांनी दुसऱ्या ह्याच्यात काय विचारलं की बाबा डुकराच्या आवाजाला नेमकं त्यांनी काय म्हणतात असं विचारलंय. बरोबर, तर स्क्विल, स्क्विल म्हणजे काय, ते आपण डुकराचा आवाज, जसं डुक्कर आपण करतो ना त्याचा टीर टीर का, तसं जो जसा काय आवाज असेल. आता मला नाही काढता यायचा तो आवाज, सॉरी फॉर दॅट. पण तो जो आवाज असतो डुकराचा त्याला आपण स्क्विल म्हणतो.
हुट हा जो आवाज असतो ना गुरगुरणे, त्याला आपण गुरगुरणे हा शब्द सुद्धा म्हणू शकतो. तर तो आवाज असतो घुबडीचा, घुबड जी असते ना घुबडीचा आवाज असतो आऊल. आऊल म्हणजे काय? तर दॅट इज घुबड. कू, कू म्हणजे पक्षाचा आवाज असतो, दॅट इज कुकू बर्ड, हा पक्ष्यांसाठी आवाज. आणि लिस्प हा आवाज नाहीये कोणाचा, तर हा बोबडेपणा आहे. समजा आपण म्हणतो ना की बोबड, ल ला ड म्हणतो बऱ्याच वेळेस, ळ ला ड म्हणतात बऱ्याच वेळेस, काय कळतो रे, काय करतो नाही, काय कळतो रे, तर त्याच्यासाठी आपण काय म्हणतो त्याला लिस्प, दॅट इज लिस्प. ओके गुड, नेक्स्ट क्वेश्चन लेट सी. हा बाय द वे तुम्ही मला कमेंट करून सांगणार आहात बरं का, तुम्हाला कोणतं कोणतं हे आवडतात, आय मीन कोणते डिफिकल्ट टॉपिक्स आहेत, कोणत्या कोणत्या टॉपिक्स वरती तुम्हाला जास्त प्रॅक्टिस पाहिजेत, किंवा कोणते विषय तुम्हाला अवघड जातात, त्याच्या अकॉर्डिंग आम्हाला सेशन्स किंवा तुमचे लेक्चर्स प्लॅन करायचे आहे. सो प्लीज कमेंट मध्ये लिहून सांगा सगळ्यांनी की बाबा तुम्हाला कुठले टॉपिक्स डिफिकल्ट जातात किंवा तुम्हाला कुठले सब्जेक्ट डिफिकल्ट जातात हे कमेंट मध्ये सांगायचंय, किंवा फोन करून सांगायचंय, किंवा व्हॉट्सअप वरती सांगा, पण नक्की सांगा. पुढचा प्रश्न बघा, द फोबिया अबाउट एअर. फोबिया म्हणजे काय? तर भीती. एखाद्याला हवेची खूप भीती वाटते त्याला आपण एरोफोबिया म्हणतो, त्याला आपण काय म्हणतो? एरोफोबिया म्हणतो. आता हा वोकॅबलरीचा पार्ट आहे, म्हणजे हा वोकॅबलरी वरती निव्वळ आणि प्रॉपर वोकॅबलरी वरती तुमचा हा तिसरा क्वेश्चन आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं गेलं आहे. द फोबिया अबाउट एअर इज एरोफोबिया. द सेम वे द फोबिया अबाउट ओल्ड एज. मला म्हातारच नाही व्हायचंय, म्हातारा होण्यापासून भीती वाटते. आणि बऱ्याच प्रकारचे फोबिया, कोणाला आगीची भीती वाटते, कोणाला कशाची भीती वाटते, कोणाला उंचीची भीती वाटते, कोणाला अंधाराची भीती वाटते, वेगवेगळ्या प्रकारानुसार वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या भीत्या वाटतात. तशाच पद्धतीने एखाद्याला म्हातारा होण्याची भीती वाटते किंवा ओल्ड एजची भीती वाटते, त्याला नेमकं काय म्हणतात? तर त्याला म्हणतात गेराफोबिया, दॅट इज कॉल्ड ॲज अ गेराफोबिया. ओके, म्हातारा होण्याची जी भीती आहे त्याला आपण काय म्हणतो? दॅट इज गेराफोबिया. पण मग हे उत्तर बाकीचे इतर जे आहेत तर त्याचं काय? तर नोसिओफोबिया हा शब्द चुकला आहे ऍक्च्युली, त्याच्याऐवजी दुसरा शब्द आहे, मी तो तुम्हाला नंतर सांगेन. पायरोफोबिया म्हणजे फिअर ऑफ फायर. एखाद्याला आगीची खूप भीती वाटते त्याला आपण काय म्हणतो? पायरोफोबिया. आणि ऍग्लोफोबिया म्हणजे फिअर ऑफ पेन, माझा हात दुखेल, माझं डोकं दुखेल, त्याला म्हणतो ऍग्लोफोबिया. आणि जर का तुम्हाला माहित असेल तर आता नवीन नवीन आपण सगळ्यांनी एक अजून फोबिया डेव्हलप केलाय अल्टिमेटली, कोरोनाची भीती. बरेच जण असे बघतो आपण आपल्या आसपास की ज्यांनी भीतीमुळेच त्यांना कोरोनाचा प्रॉब्लेम झाले, राईट? सो दॅट इज अगेन वन मोर फोबिया, कोरोना फोबिया वी कॅन कॉल इट. तर याचा आन्सर इज त्याचं फोर्थ ऑप्शन. ओके, आता ही वोकॅबलरी आहे, ही वोकॅबलरी मी तुम्हाला रोज घेणारच आहे इथून पुढे. सो वोकॅबलरी यू विल हॅव टू डू ऑन युअर ओन ऑल्सो. तुम्ही स्वतः पण जितकी जास्त वोकॅबलरी करत जाशाल तितकी जास्त ती तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. नाव नेक्स्ट क्वेश्चन इज आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्स, स्पॉट द एरर. दुसरा प्रश्न आहे या प्रश्न पत्रिकेमध्ये ह्याच्यावरती. पहिला प्रश्न होता तो वन वाला आणि आता हा दुसरा प्रश्न आहे. तर बघा, आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज अन एरर. One of the most widely spread bad habit is the use of tobacco. आता तुम्हाला थोड्या वेळापूर्वीचा तो व्हेरी फ्यू वाला मी तुम्हाला क्वेश्चन सांगितला होता बघा, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं जिथे वन ऑफ द असतं तिथे तुम्हाला काय घ्यावं लागतं, जिथे वन ऑफ द असतं तिथे तुम्हाला ज्याच्यासोबत त्याची तुलना आहे, ज्याच्यासोबत त्याची तुलना आहे त्याला तुम्हाला काय करावं लागेल? प्लुरल घ्यावं लागेल. त्याला तुम्हाला काय करावं लागेल? प्लुरल घ्यावं लागेल. पण यांनी घेतलंय का बी ऑप्शन, बी बी मध्ये यांनी तर हॅबिट घेतलंय, त्याला आपल्याला काय घ्यायला पाहिजे? हॅबिट्स घ्यायला पाहिजे, शुड बी हॅबिट्स. ओके, वन ऑफ द असल्यास ज्याच्यासोबत त्याची तुलना केली गेलेली आहे त्याला आपल्याला प्लुरल म्हणजेच अनेकवचनी घ्यायचं आहे, पण त्यांनी घेतलेलं नाहीये म्हणून तुमचा बी हा ऑप्शन म्हणजे दोन नंबरचा ऑप्शन तुमचा. क्लिअर? व्हेरी गुड. चला नेक्स्ट प्रश्न बघूया आता. अरे संपले प्रश्न, वी आर डन, गुड. सो अशा प्रकारे आपण प्रश्नपत्रिका सोडवू शकतो. कशा प्रकारे सोडवू शकतो? तर ह्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी आहेत. एक तर पहिले तुम्हाला बघितल्या बघितला तुम्हाला जर का काही प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा बघितल्या बघितल्या जर का तुम्हाला उत्तर येत असेल तर वेल अँड गुड, जर तसं नसेल होत तर मग एलिमिनेशन प्रोसेस वरती तुम्ही सुरू करतात. तुम्हाला काही प्रश्न असतील तर मी 2 मिनिटं अजून लाईव्ह वरती थांबणार आहे,
तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही ह्याच्यावरती कमेंट सेक्शन मध्ये विचारा मला. जर का प्रश्न नसतील तर अजूनही मला तुम्ही सांगितलेलं नाहीये की तुम्हाला इंग्लिशचा किंवा कुठला टॉपिक पाहिजे आहे, तर एक सगळ्यांनी माझ्यासाठी एक कमेंट करून टाका त्याच्यामध्ये, सो दॅट मला ते कळेल आणि त्याच्या अकॉर्डिंगली मी सुद्धा तुम्हाला ते गाईड करू शकेल. तर मी 2 मिनिटं थांबतोय, मला सगळ्यांनी कमेंट करून 2 मिनिटात सांगा. ओके चलो ठीक आहे, देन आपण आजच्यासाठी इथेच थांबूया. उद्यापासून आम्ही तुमचे जे काही टॉपिक्स आहेत, रेग्युलर टॉपिक्स जे की तुम्हाला टीईटीच्या हिशोबाने कामात येणार आहे, तर तसे टॉपिक्स आम्ही उद्यापासून तुमचे कव्हर करणार आहोत. सो प्लीज त्याच्यासाठी सगळ्यांनी रेग्युलरली आहा. काही प्रॉब्लेम्स असतील, तुमचे काही क्वेश्चन्स असतील, तर तुम्ही मला किंवा ह्याच्यावरती इथे कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही कमेंट करू शकता. जर का तसं नसेल तुम्हाला करायचं तर तुम्ही व्हॉट्सअप वरती सुद्धा ते पाठवू शकतात आपल्या ऑफिसच्या नंबर ई मास्टरीच्या नंबर वरती, किंवा तुम्ही ते फोन करूनही विचारू शकतात. ओके अजूनही काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला विचारू शकता. ओके.